शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण घरच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी भोपळा पिकाची लागवड केलेली। सर्वात महत्त्वाचा विषय की भाजीपाला पिकामध्ये आपण कामकाज करत असताना थंडीच्या दिवसांमध्ये, आता तुमचा डिसेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिना चालू आहे, आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण भोपळ्याची लागवड केलेली। या ठिकाणी आपण दोन व्हरायटींची लागवड केलेली आहे। साधारणतः आपल्या दोन ओळींतलं अंतर साडेआठ बाय पाचचं अंतर या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर त्याला बेसल डोस असेल, त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी स्प्रे नियोजन असेल किंवा त्याला आळवणे असेल, आपण या कशा पद्धतीने करून घेतल्या। आणि याच प्लॉटमध्ये आपण परत परत तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल जर कोणी नवीन आला असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून व्यवस्थित प्रतिसाद द्या, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक व्हरायटीचे प्रत्येक पिकामध्ये व्यवस्थित व्हिडिओ आपल्याला देता येतील। त्यानंतर आपण याच्यानंतर जे तुम्हाला जे ड्रिंचिंग असतील, आळवणे असतील, आपण कशा पद्धतीने दिल्या आपण जाणून घेऊया, की जेणेकरून आपलं कामकाज करत असताना आपल्याला कशा पद्धतीने याच्यात सुधारणा करता येईल आणि सुंदर पद्धतीचे प्लॉट आपल्याला कशा पद्धतीने बनवता येईल, तर एक दोन मिनटं चर्चा करूया। आपण भोपळे पीक लावत असताना आपण साडेआठ बाय पाच फूट अंतर ठेवून त्याची लागवड केली आखून, आणि आपण थंडी असल्यामुळे बी न लावता आपण रोपं तयार करून घेतली नर्सरीवाल्याकडून अशा प्रकारे, आणि रोपांची लागवड केली। थंडीमुळे बियाणं लवकर उगवत नाही, अडचण येते उगवण क्षमतेला, त्याच्यामुळे आपण नर्सरीवाल्याकडून तयार करून घेतलं ते रोप। या ठिकाणी दोन व्हरायटींची आपण लागवड केली आहे। एक मायकोचं वरद भोपळा आहे, त्याची साडेसहाशे झाड आहे आणि रोप आहे, आणि दुसरं निर्मल 48 त्याचे पण 650 रुपये या ठिकाणी आपण लावले। लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण 1919 लागवड करून बेसल डोस टाकलो। बेसल डोस बद्दल बेसल मध्ये 1840 या ठिकाणी आपण एकरी दोन बॅग टाकल्या, आणि युरिया टाकला या ठिकाणी 50 किलो टाकलं एक एकरसाठी। निंबोळी पेंड या ठिकाणी 40 किलोच्या 5 बॅग टाकून घेतल्या, आणि आपण त्याच्यामध्ये गव्हाण ठेवली, नंतर आपल्याला शेणखत भरता येईल असं आपण सोय केली आहे। आपण नंतर याच्यामध्ये शेणखत भरून घेणार आहोत। लागवडीनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी पहिली ड्रिचिंग केली आळवणी, त्याच्यामध्ये 1919 भूमिगोल्ड आणि 22 टीन याचा वापर करून घेतला। परत आम्ही 2 दिवसांनी दुसरी ड्रिचिंग केली, त्याच्यामध्ये आम्ही ॲक्ट्रा सल्फर आणि फ्रूट ड्रिप याचा वापर करून घेतला, आणि आज आम्हाला तिसरी ड्रिचिंग करायची, त्याच्यामध्ये आम्ही मायकोरायझा आणि आपल्या ट्रायको फ्रूट ड्रिप आणि PSB KSB याचा वापर करून घेणार आहोत। आणि स्प्रे झाले त्याला दोन, पहिलं स्प्रे ॲक्ट्रा कराटे आणि एक सीड घेतलं होतं कॉम्बी, आणि त्याच्यानंतर दुसरा स्प्रे बी सुपर आणि अँट्राकॉल असं घेतलं आहे। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण भोपळा पीक लावत असताना आपण कशा पद्धतीने बेसल डोस दिला पाहिजे। बेसल डोसमध्ये आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या जमिनीवाईज तुम्ही कामकाज करत असताना आपण त्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये तुमचं DAP साधारणतः 1 एकरसाठी 100 किलो, त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये युरिया 25 किलो, तुमचं निंबोळी पेंड असेल ती 200 किलो, या प्रमाणात तुम्हाला बेसल डोस देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण साधारणतः जी नांगरट पद्धतीने आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये पुढं खताचे डोस आपल्याला देता येतील, सेंद्रिय खत असेल, गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल, आपल्याला याचा वापर त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून अतिशय सुंदर पद्धतीने आपलं कामकाज करता येईल। आपण जमल्यास आपण त्याला स्लरीचा पण वापर करून घेणार आहे। त्याच्यानंतर बॅक्टोरिलीज आपल्याला याच्यामध्ये 1 एकरसाठी 2 लिटर या प्रमाणात देऊन घ्यायचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करता येईल। नवीन लागवडी कोणाच्या करायच्या असतील तर अशा पद्धतीने नियोजन करून घ्या। त्यानंतर तुम्हाला ड्रिंचिंगचं मी तुम्हाला सांगितलेलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ड्रिंचिंग त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मायक्रोनोटन देत असताना तुम्ही चांगल्या कंपनीचा वापरा, ऑर्चिड क्रॉप सायन्सचं तुम्ही मायक्रोनोटन घ्या, अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट आलेले आपण प्रत्येक प्लॉटसाठी देत असतो, सुंदर रिझल्ट येतात, तर तुम्ही त्याचा तुम्ही वापर करून घ्या। त्याच्यानंतर आपण त्याला गरजेनुसार मी तुम्हाला याच्यानंतर स्प्रे तुम्हाला परत मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन, परत तुम्हाला याच प्लॉटमध्ये व्हिडिओ देऊ आपण, की जेणेकरून आपण 8-8 दिवसाच्या अंतराने भोपळ्यामध्ये कामकाज कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं नियोजन तुम्हाला पूर्ण आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। तर आपण या ठिकाणी दोन व्हरायटींची लागवड केलेली, एक वरद आणि दुसरी निर्मलची 48, या दोन व्हरायटींची लागवड केलेली, अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे। त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर असेल याच्या पद्धतीचं पूर्ण नियोजन मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन। तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीच्या लागवड असतील, कुणाला करायचे असतील, कुणाचे नवनवीन प्लॉट आपल्याला उभे करायचे असतील, तर तुम्ही आपल्या बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता। आपले बुकिंग क्रमांक आहेत
0974992499 आणि 98342514 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपली प्लॉट बुकिंग करून घ्या, जेणेकरून प्रत्येक पिकाची माहिती आणि पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नियोजन आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येईल, चांगलं शेड्यूल घेऊन चांगल्या पद्धतीचं कामकाज करता येईल। तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्या चॅनल प्लस सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला अशा पद्धतीचं नियोजन करता येईल, चांगल्या पद्धतीचे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळवता येईल। धन्यवाद।